वेशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात कुठल्या वेशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात देवा तुला शोधू कुठं अरे शोधू कुठं देवा तुला शोधू कुठं यत्र तत्र सर्वत्र ज्याचं अस्तित्व आहे अशा देवाचा धावा करणाऱ्या या माणसांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही आणि त्याचं कारणही तसंच आहे. ऐन श्रावणी सोमवारी शेतामध्ये महादेव अवतरलाय, ऐका त्याची कथा. मी म्हशी चारत होतो दुपारी, भागवत कालबांडे आम्ही इथं जराशे बसलो, महा म्हशी पुढे गेल्या, भागवत कालबांडे इथंच थांबले, तर त्याने ते जराशी उकरा वाकर केली तर त्याला ते दिसलं. मग पुन्हा मी परत आलो इकडं म्हशी घेऊन, म्हशी आलो मग कालबांडेमध्ये आहो शाहीर बुवा म्हणत इथं काय आहे हे पहा बरं, तर मी म्हणलं कालबांडे 100% महादेव आहे. शेतामध्ये अवतरलेल्या या पिंडीमध्ये कुणाला महादेव तर कुणाला पार्वती दिसते, कुणाला कासव दिसलं तर काही जणांना साप. आता एकाच ठिकाणी एवढं सगळं दिसू लागल्यानंतर हा दैवी चमत्कार म्हणून खपला नसेल तरच नवल. 100% खरंय म्हणलं की त्याच्यानंतर मग पुन्हा मग साप दिसला. साप दिसला तर ते म्हणजे ते मनात ठेवलं, मी सांगितलं नाही कोणाला, बस एवढं आम्हाला घडलं. मग काय, चमत्कार चमत्काराची हकाटी पिटली आणि दणादण नारळ फुटू लागले, अगरबत्त्या पेटल्या, भोळ्या शंकराच्या भेटीसाठी भोळे भक्त धावू लागले, नतमस्तक होऊ लागले, वातावरण अगदी भक्तिमय होऊन गेलं, जणू गावचा भाग्योदयच झाला अशी भावना. त्यामध्ये एक पार्वती आणि महादेवाचं लिंग आहे आणि समोर पण काय आहे ते समजा आणखी काही खोदलं नाही. 5 लिंग आहेत तिथं महादेवाचे आणि पंचमुखी महादेव आहे, नारळ आहे, एक म्हणजे पुरातन काळातला असं नारळ आहे तिथे, त्याच्यामुळं समजा ते नारळ जास्त म्हणजे विशेष म्हणजे नारळ इतक्या दिवसाचं राहिलं. 3 वर्ष झाले आमचे थडी खोदून, तरी काल सोमवारी महादेव उदयाला आले. तर हे गावाचं आमच्या शेतात जरी आले असतील तरी पूर्ण गावाचं जरी नशीबच आहे, आमचं पुन्हा आमचंच नशीबच आहे, गावात पूजा करायला भेटते, महादेव प्रगट झाले आमच्या शेतात. नदीकाठावर हिंदू संस्कृती उदयाला आली, तिथं हजारो मंदिरं आहेत पण तरी सुद्धा माणसं देवाला अनेक ठिकाणी शोधत राहतात. कधी भिंतीवरच्या प्रतिकृतीत, कधी कुठल्या फळात, कधी झाडातही देव दिसू लागतो. त्याचं महात्म्य भोळ्या भाबड्या भक्तांसाठी अफाट असतं पण त्याला चमत्काराचं कोंदण असतं. शेवटी चमत्कारालाच नमस्कार करण्याची आपल्याकडे रीत आहे, दुसरं काय. मनोज जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, वाशिम.